श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एकवचनी एकवाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा पूजनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 500 वर्षांनी श्रीराम अयोध्येमध्ये परतणार आहे, तर या दिवशी आपल्याला एक रामदिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा कसा प्रज्वलित करायचा, तसेच का प्रज्वलित करायचा, याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला आहे, तर त्यानिमित्त सर्व ठिकाणी अक्षदा वाटप देखील चालू आहे. देशभरात रामभक्त गाव खेड्यात जाऊन घरोघरी अक्षदा देऊन अयोध्येला 22 जानेवारीसाठी निमंत्रण देत आहे. भारतासाठी हा एक ऐतिहासिक दिवस असून या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लोक अयोध्येकडे वाटचाल करत आहेत. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी घरोघरी रामभक्त अखंड तांदूळ म्हणजे अक्षदा देत आहे. या तांदळाचं काय करायचं असा प्रश्न देखील सर्वसामान्य लोकांना पडला आहे. तर याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. तर आता आपण बघूया 22 जानेवारीला रामदिवा कसा लावायचा. पण पुढे जाण्याअगोदर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण जेव्हा ब्रह्ममुहूर्तावरती सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते. या दिवशी आपल्याला आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे, तसेच चिमूटभर हळद ही देखील टाकायची आहे. या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांना जे जे प्रिय आहे ते सर्व आपण करायचे आहे. आपल्याकडे जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो. त्यामुळे अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायची आहे. या दिवशी आपण शक्यतो पिवळ्या किंवा नारंगी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे. काळ्या रंगाचे वस्त्र आपण या दिवशी चुकूनही परिधान करू नये. या दिवशी आपल्याला दरवाज्याच्या बाहेर सडा टाकायचा आहे. तुम्ही जर फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर आपण थोडेशा पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला बाहेर स्प्रे करायचं आहे. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येणार नाही. तसेच आपल्याला दरवाज्याच्या बाहेर रांगोळी देखील काढायची आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील करायचं आहे. आपण जशी दिवाळीला तयारी करत असतो तशीच आपल्याला या दिवशी करायची आहे, कारण की 500 वर्षांनी आपल्याला हा दिवस बघायला मिळाला आहे आणि खरं तर आपण सर्वजण याचे साक्षीदार आहोत. त्यामुळे आपण दरवाजाबाहेर रांगोळी जरूर काढायची आहे. आपण जशी दिवाळीला तयारी करतो तशीच या दिवशी आपण तयारी करायची आहे. दरवाजा देखील स्वच्छ करायचा आहे. दरवाजावरती आपल्याला तोरण लावायचं आहे. मग आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही लावू शकता. 11 आंब्याची पाने घ्यायची, 11 सफेद फुले घ्यायची. प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक सफेद फुलावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि 1 पान आणि 1 फूल अशा प्रकारे आपल्याला 11 पाने आणि 11 फुलांचं तोरण हे बनवायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपल्या मुलांबद्दल जे काही अडचणी अडथळे असतात ते देखील हे तोरण लावल्यामुळे दूर होत असतात. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे, तर आपल्याला देवघर स्वच्छ करायचं आहे. नंतर आपल्याला एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती आपल्याला पिवळे वस्त्र हे अंथरायचे आहे, कारण की प्रभू श्रीरामचंद्रांना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. आपण प्रभू श्रीरामचंद्रांचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे. अयोध्येकडून ज्या अक्षता मिळाल्या त्यामध्ये देखील अयोध्येच्या मंदिराचा फोटो आहे, तो फोटो देखील आपण पूजेमध्ये घेऊ शकता. किंवा तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांचे एखादे पुस्तक असेल तुमच्याकडे, त्यावरती रामचंद्रांचा फोटो असेल, तर तो देखील तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याला खूप महत्त्व आहे. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. जो अख्खा तांदूळ असतो तो अख्खा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्ही दिवा घ्यायचा आहे, मग मातीची पंदी किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल. त्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे आणि असा दिवा आपल्याला या दिवशी प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा हा लावू शकता. आपल्याला या दिव्याला देखील हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे.
तसेच दिव्याला आपण फूल देखील अर्पण करायचं आहे. पिवळ्या रंगाची फुले असतील तर अति उत्तम होईल. पिवळ्या रंगाची फुले नसतील तर दुसऱ्या कोणत्या पण रंगाची फुले तुम्ही अर्पण करू शकता. आपण जेव्हा ही पूजा करत असतो तेव्हा आपल्याला जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा उच्चार करायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण हा मंत्र म्हणायचा आहे, किंवा तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता. तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे, ती प्रभू श्री रामचंद्रांना सांगायची आहे. लवकरात लवकर ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तसेच आता आपल्याला या दिवशी अजून 5 दिवे देखील लावायचे आहे. तर हे दिवे कोणते घ्यायचे? 5 दिवे घेताना तुम्ही कणकेचे दिवे घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल. या दिव्यांमध्ये देखील आपल्याला शुद्ध तूप हे टाकायचे आहे. तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता. आणि जर घरामध्ये तूप असेल, गाईचं तूप चालेल किंवा म्हशीचं तूप देखील चालेल, कोणतं पण तूप तुम्ही घेऊ शकता. तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. हा दिवा आपल्याला सर्वप्रथम प्रभू श्री रामचंद्रांपाशी ठेवायचा आहे. यातील एका दिव्याने पहिल्यांदा श्री रामचंद्रांना आपण ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे 5 दिवे आपल्याला 5 ठिकाणी ठेवायचे आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही अडचण अडथळे संकटे हे येणार नाही व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल, मुलांची देखील प्रगती होईल. तर आपल्याला पहिला दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्या किचनपाशी लावायचा आहे. किचनवरती हा दिवा ठेवायचा आहे, ज्यामुळे अन्नपूर्णा मातेचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल. हा दिवा लावताना देखील तुम्ही खाली प्लेट ठेवून, मग प्लेटमध्ये तांदूळ ठेवून, मग तुम्ही त्यावरती हा दिवा ठेवू शकता, किंवा तुम्ही तसाच दिवा ठेवला तरी पण चालेल. पण त्या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या दिव्याचे दर्शन देखील घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे, तो म्हणजे आपल्या तुळशी मातेसमोर. कारण की तुळशी माता जर प्रसन्न असेल तर घरामध्ये सर्व काही व्यवस्थित होते. मग तुळशी मातेसमोर हा दिवा लावल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. 11 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपण आपली अडचणी अडथळे देखील तुळशी मातेला सांगू शकता. नंतर जे 2 दिवे आहे ते आपल्याला दरवाजाच्या दोन्ही साईडना 2 दिवे लावायचे आहे. हे दिवे लावताना तुम्ही अगोदर तिथे रांगोळी देखील आवर्जून काढावी, तसेच माता लक्ष्मीची पावले देखील काढावी. माता लक्ष्मीची पावले काढताना एका पावलामध्ये हळद तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू हे आवर्जून टाकावे. यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते. आपल्याला हे 2 दिवे दरवाजाच्या बाहेरच ठेवायचे आहे आणि जो उरला 1 दिवा तो आपल्याला देवघरातच ठेवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला पहिल्यांदा 1 दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, त्यानंतर हे 5 दिवे लावायचे आहे. म्हणजे आपल्याला असे 6 दिवे या दिवशी आवर्जून लावायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.